डबा क्रमांक 15 मध्ये गारपीर चौक परिसर आणि रमामाता नगर मध्ये 35 लाखाच्या पाणी पाईपलाईन टाकून सुद्धा नागरिकांना पाणी नागरिकांना वेळेवर मिळत नसल्याने नगरसेवक फिरोज पठाण यांनी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांना धारेवर धरले. येत्या 2 दिवसात सुरळीत पाणी पुरवठा सुरू न झाल्यास महापालिकेवर आंदोलन करू असा इशारा नगरसेवक पठाण यांनी स्थायी समितीमध्ये दिलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक 15 मधील गारपीर परिसरात पाण्याची कमतरता भासत असल्याने 35 लाखांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते गारपीर चौक आणि अन्य गल्ल्यांपर्यंत पाईपलाईन करण्यात आले आहे. मात्र नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही, नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असल्याने नगरसेवक फिरोज पठाण यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यांना स्थायी समितीमध्ये धारेवर धरले आणि त्यांना पाणी कधीपर्यंत पुरवठा करता असं विचारले. 2 दिवसामध्ये पुरवठा करतो असे सांगितले आहेत. येत्या 2 दिवसात पाणी पुरवठा न झाल्यास प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांना घेऊन महापालिकेवर आंदोलन करू असा इशारा यावेळी नगरसेवक पठाण यांनी दिला आहे. बोला. आज दिनांक 22/8 रोजी साई समिती सभेमध्ये वॉटरोसचे सर्व कर्मचाऱ्यांना बोलवून घेऊन प्रभाग 15 मधील गारपीर गल्ली नंबर 1-2 इथे मागील वर्ष झालं कमी दाबाचं पाणी आहे, लोकांना पाणी मिळत नाही म्हणून आंबेडकर नगरपासून पालकर हॉस्पिटल, MP लॉज, सिव्हिल हॉस्पिटल समोरील बाजूस गारपीरपर्यंत लाईन 1 किलोमीटरची घेण्यात आली आणि ती लाईन जोडल्यानंतर बऱ्यापैकी पाणी रमामाता नगरमध्ये लोकांना नागरिकांना मिळेल असं वॉटरहाऊसचे सर्व अधिकारी यांनी आश्वासन दिले. मला लाईन घेतली, लाईन वाढल्यानंतर जोडल्यानंतर 2 ते 3 गल्ल्याचं पाणीचा प्रश्न होता. पुढचे 6 गल्ल्या 3 ते 4 दिवस पाणी बंद आहे. जोडल्यानंतर नेमका वॉटरहाऊसच्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना टेक्निकल प्रॉब्लम काय आहे, गेले 3-4 दिवस झाले अजूनपर्यंत ते मिळालं नाही आणि स्टँडिंगमध्ये विचारल्यानंतर थातूर मातूर उत्तर देत आहेत. लोक नागरिकांचा रोष नगरसेवकावर पूर्णपणे जात आहे. नागरिकांना आम्ही तर काय सांगायचं, नागरिकांना पाणी टँकरनं पुरवण्यात येत आहे म्हणजे महापालिकेचा गैरकारभार, महापालिकेची नुकसान. 1 किलोमीटर रस्ता खोदणे, रस्ता हा 6 महिन्यापूर्वी झाला होता सिव्हिल हॉस्पिटलचं, रस्ता खोदणे, परत ती चर मुजवणे, लाईन टाकणे, 30 ते 35 लाखाचा इस्टिमेट असेल अंदाजे, ह्याची जबाबदारी कोण घेणार? रस्ता खोदही झाला ते झाला, रस्ता मात्रा झाला, पण पाणी देखील अजूनपर्यंत लोकांना मिळालं नाही. ह्या विषयावर गंभीर चर्चा झाली. 2 दिवसात काय पण करून पाणी देतो असं आश्वासन वॉटरहाऊसचे अधिकाऱ्यांनी दिले आहे. 2 दिवसात यांनी जर नाही दिले तर रमामाता नगर परिसरातील सर्व नागरिक घेऊन महापालिकेवर आंदोलन करण्यात येईल असं मी जाहीर करतो.